एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यांना निमंत्रण दे
मधुकर मित्तल साहेब त्याचा भाव पाठ घेऊन बोलले होते की पोरा आता ती विसरणार आहे त्या सगळ्यांचा हिसाब येता चुकता होणार आहे आज आम्ही मागणी करतोय की जसं उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही साखर देता आम्ही पोळीला ज्या बांधवांच्या शेअर्स वरती गव्हर्नमेंटने भले पैसे दिले असतील त्यावेळेला आदिवासी बांधवांचे शेअर्स भरले असतील पण त्यांच्यावरती हा कारखाना उभा झाला हा कारखाना चालतोय आज मतदान झालं म्हणून आपण त्यांच्या दारात जाणार आहोत त्यांची पण आठवण तुम्हाला दुपारीला झाली पाहिजे की त्यांना पण सांग आदिवासी लोकांना फक्त भावनिकदृष्ट्या वापरायचं आणि सोडून द्यायचं तुमचे काहींचे उद्गार माझा आदिवासी मोठा झाला आणि झाला की त्यांना आमच्या मोठं जातं त्याला भक्त झाला काय हा नारायणपणाची व्याख्या तरी काय पिचर साहेब पिचर साहेब एक पत्नी एक वचनी राम भक्त आहे मी तुम्ही काय म्हणताय तर मूळ अध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांना तुम्ही मतदान करणार का नाही म्हणजे हा मतदान करणार नाही तर माझा भरोसा तू कसा देतो आणि 18 तारखेला निवडणूक आहे काय करायचं ते मी ठरवा आणि माझे नेते इतके मोठे करायचं ते सांगून करल काय करायचं ते सांगून करल आजी दादाला पण सांगणार आहे आणि आदित्य शरदचंद्र पवार साहेबांना सांगणार आहे मी जे काही करणार आहे तुला कसा कालपर्यंत सत्ता नव्हती तर तिथं वळसे पाटीलला भेटायचे म्हणजे राज्यसभेत प्रवेश करायचा आहे आम्हाला वळसे पाटील म्हणायचे आणि तिकडे भांगडे साहेब आले म्हणजे तू डॉक्टर किरण लहमटे बसेल तू तासा डॉक्टर आहे मग तुम्ही येऊन काय करणे आम्हाला यायचंय वळत डोके द्यायला आणि आता म्हणते की आजी दादा आणि पवार साहेब यांच्या पुढे हा जाणार नाही यांच्या पुढे यांचं काही चालत नाही आणि यांच्या वरतीच्या पुढे हा जाणार पवार साहेब आणि आजी दादा आमच्यासाठी आदर मला उपस्थितांनी सांगावं गावागावात भागा भागात काम चालू आहेत की नाही चालू आहेत चालू रस्त्याची काम आहेत का नाही चालू 450 कोटी रुपये आले मी अडीच वर्ष करोनाचा काळ होता तालुक्यामध्ये 7-8 अनुदान दिले अकोले तालुक्यासाठी करोनामध्ये 50 लाख रुपये औषधासाठी दिली कोविड सेंटर चालू झालं त्यावेळेस माझ्या हॉस्पिटलचे बेड मिळवले डॉक्टर अजित नवले साक्षी नाही मी कधीच म्हटलं नाही पण त्यावेळेला रेमडेसिवीरची इंजेक्शन सुद्धा मी स्वतः पैसे भरून तिथं आमच्या DCSC ला जी सुगवला चालू होता दवाखाना शिक्षक लोकांनी चालू केला होता तिथं एवढंच नाही तर तिथं जेवण जे होतात तर कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांसह पेशंटसह मी आणि माझा मित्र परिवार तिथं सामावला गव्हर्नमेंटवरती तो खर्च टाकला नाही आम्ही हे सगळं सांगत करायचं हे म्हणायचे ज्यांना 50 लाख रुपये दिलेच नाही की करोनाच्या काळात खात्री नाही अरे तुम्ही बायलर कोंबडे घरात बसले की घर कोंबडे त्या काळामध्ये मी फिरत होतो प्रत्येक पेशंटला भेटत होतो गेल्या वर्षाचा मे महिना एप्रिल मे महिना आठवता तर दिवसाला 600-700 पेशंट निघत होते शौचालय बाथरूम झाडायला कुणी कार्यकर्ते कुणी कर्मचारी भेटत नव्हते त्या काळामध्ये माझ्या तरुण कार्यकर्त्यांनी काम केलं अशी सगळी आणीबाणीची परिस्थिती होती 2 वर्ष करोनाच्या काळात ती काय परिस्थिती हे तुम्हाला काय सांगायचं तुम्ही तर आव्हान करत होते घराबाहेर आम्ही पडत नाही
विसरले सगळे आणि आजच्या परिस्थितीमध्ये साहेब तुम्हाला लांबचं दिसतंय का नाही मला माहिती पण तुम्ही डोळे झाक झाक सांगता तालुक्यातील लोकांना याने 8 वर्षात काही काम केलं नाही हा दूरदृष्टीचा आमदार तुमची दूरदृष्टी काय आडळा थोड्यातील माशांसाठी तुम्ही पाणी थांबवलं अख्खा शेती झाला लोकांचा लक्ष्मी बीर पाण्याची तळतळ बाजली 2-3 वर्ष काही अडचण आली का मला पुढा खोऱ्यातली तशीच परिस्थिती आमच्या शिवमंडीचे भुईभोग उभे झाले अख्ख पाणी सोडून दिलं पाठ्याच अक्षरशः गागरे म्हणजे गागऱ्यावर तुम्ही चुनावं लागतात असं चुनावचं राजकारण काय तुमचं हो साहेब तुम्ही असताना राजू गावाला 15-15-20-20 दिवस फक्त धरणाची लेवल राहत नव्हती म्हणून पाणी भेटत म्हणजे तुम्हाला पाण्याचं सुद्धा नियोजन करता येत नव्हतं रस्त्यांबाबत बोलायचं करू शकले असते तुम्ही अकोला शिंदर रस्ता दुपदरी तुम्ही 6.5 मीटरचा रस्ता करू शकले असते पण खड्ड्यासाठी त्यावेळेला आंदोलनाचे आमचेच मित्र बसायचे आंदोलनाला ते म्हणायचे खड्डे बुजवा सुधीर भाऊ टाकले कॅनरेशन चालू आहे का नाही का इकडे हरिचंद्र गडाकडे जाताना रोमणीकरांना सर रस्ता अशोकराव चौकात तर छत्तीचा आपला भांडारदराकडचे रस्ते कामरायण आज तुम्हाला महत्वाचं सांगतो लोक विचारतात तिथं नाक्यावर अरे आमदार विमदार बदललाय का काय ते नाक्यावरचे कोण म्हणतात का बरं नाही म्हणजे रस्ते चांगले सांगतात म्हणजे बाहेर त्यांना दिसते पण ह्या गावाला नाही दिसायला तयार पुत्रप्रेम आहे राजा पुत्राची अवस्था पुत्रप्रेमासाठी आंधळा झाला विचार तशीची अवस्था मित्र हो आपल्याला तसा विचार करून चालला मला काय म्हटलं मला काहीतरी बरे काहीतरी शब्द वापर खर तर त्याने आत्मपरीक्षण करायला तरी आज एक संघाचं दूध चोरून कोण येत नाही मी येतो का डिझेल चोरून तुम्ही येत आहे का नाही अरे प्रकल्प अधिकारी मला म्हणत होता की डॉक्टर साहेब तुम्ही कर्मचारी ठेवा त्याचं पेमेंट मी घेतो मी नाही येत गायकर साहेब म्हणत होते तुमच्या ऑफिसला कर्मचारी पाहिजे का आणि पुढं पण घेणार आज कारखान्याचे 27 कामगार तुमच्या शेतात राबत आहेत गायकर साहेब त्याचं काय करणार शेतकरी जवळ आला माझ्याकडे तो प्रश्न होता मी तिकडे त्या संगमनेरला विचारलो होतो का तुमच्याकडे ऊस जाईल ते पण आमच्याकडे का जाते मला वाटतं तुमच्याकडे संचालकांना मी प्रश्न विचारला होता का असं का बरं त्याचा काही तोटा होतो का काही जर थोडासा होतो काही म्हणजे थोडासा नाही होत पण साहेब जर शेतकऱ्यांची भावनेचा ऊस जाळून नाही दिला पाहिजे तर ते मात्र आपण शब्द दिले पाहिजे आणि शेतकरी राजा सुखी तापत पुढच्या वेळेला नियोजन करताना भले कारखान्याकडून चुळीचं पेमेंट वाढवून पण शेतकऱ्याकडून पेमेंट द्यायची वेळ आली नाही तरी सांगत होतो 500 रुपये आम्ही वाढवून देतो 6 रुपये शेतकऱ्याच्या जर शेतात ऊस तोडीसाठी जर ऊस तोडणी कामगार जाणार नसेल यांच्याबद्दल काही बोलत नव्हते आज आज तुम्ही बोलायला लागले अशोकराव तुमच्याकडनं मला फार मला काय अपेक्षा आहे सगळ्या जनतेला अपेक्षा वैभव पिचडला आम्ही 2019 ला पाठवा घेतली आता या निवडणुकीमध्ये मधुकर पिचडला शेवटची निवडणूक विश्वास तो अहंकार झाला या माणसाला अहंकार असे काहीतरी म्हणे आम्ही असे कित्येक पाहिले तर तो अहंकार जनता जागेवर येणार आहे हाँ।
आपल्या पेनाचे आणि चुकून यांच्यातला जर पिचर साहेब आता आला तर परत आपल्या पेनाला आपल्या कारखान्याला परत चीड लागली, परत ते दबावाचं राजकारण, परत ते झापट्याचं राजकारण, परत ते वर्गणीचं राजकारण। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये मधुकर पिचरची परत विक्री कारखान्यात होता का? आणि म्हणून चालवायचा तो पॅनल पॅनल बसला मतदान का? तुमची जी काय आज म्हणणं असेल ते गायकर साहेबांकडे किंवा जे काही उमेदवार यांची त्यांच्याकडे सांगायची, तर मी आहे। तुम्हाला मी हे सांगतो की आतापर्यंत जेवढे शब्द दिले तेवढे मी आतापर्यंत पाळले आणि इथून पुढेही पाळणार। शेतकऱ्यांच्या हितासाठी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी ही भाग्यलक्ष्मी चालणार। कुठल्याही पुढाऱ्यांसाठी ही निवडणूक आपण लढत नाही आणि पुढाऱ्यांच्या हिताचं राजकारण आपण करत। त्यामुळं तुम्ही सगळे जबाबदारीनं सगळीकडं गपशी म्हणजे गपशी वरच्या आदिवासी भागात बोलायचे हे सांगत आलो की सगळे मतदार मी आमच्यात मागे। अरे ज्या आदिवासींची जमीन उजाडली ते तुमच्या मागं कसे काय राहत? ज्यांची फसवणूक केली ते तुमच्या मागं कसे राहत? किरण लांबते आला, 5 वर्ष जिल्हा परिषद, 4.5 वर्ष जिल्हा परिषद होते, 20 वर्ष आमदार आहे, तरी जवळजवळ फक्त 2 गावांमध्ये त्यांच्या आहे। आमच्या माया जमिनीच्या धोक्यावर सांगा नाही मित्रांना, कसे ते लोक तुमच्याबरोबर राहतील? आता कुमशेतचा रस्ता असू द्या नाही तर इकडं हातचंदगडचा रस्ता असू द्या नाही तर घाटघर मागच्या बाजूचे रस्ते असू द्या, मेता कॅकडचे रस्ते असू द्या, जसं तुमच्याकडे कमरा वाढलं खड्डे त्याहून जास्त तिकडे हे लोकांची कमर तुम्ही मोडले हो, हे लोक तुमच्या बाजूत कशी उभी राहतील? त्यामुळं मी खात्री लायक तुम्हाला सांगतो की वरच्या भागातील मतदार 100% कपाशी बरोबर आहेत। आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब, आदरणीय लहानते गुरुजी आणि मी स्वतः वरच्या भागातून मतदारांना भेटलो आणि भेटत आहे। खालच्या भागात तर बऱ्याच दिवसापासून परिवर्तन करण्याची बऱ्याच जणांना इच्छा होती, पण आज खऱ्या अर्थाने त्याला मुहूर्त सापडला आहे। त्यामुळे ही सुटे जनता, कारण आज सगळे उत्तपणे एवढी सगळी उपस्थिती पाहून आजच मी सांगतो की 17 तारखेला आपल्याला मतदान होऊन 18 तारखेचा गुलाल हा आपला शेतकरी संपूर्ण बनला। प्रत्येकाला भेटा, ज्या उमेदवारांनी माघारी घेतली त्यांचं मनापासून आभार, पण ज्यांना उमेदवारी घेतली त्यांनी कृपा करून त्यांना भेटायचं, कारण ज्यांनी उमेदवारी भेट केली त्यांच्या मागे मतदार, त्यातले बरेच जण इथं आले मोठ्या मनात त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो, पण ज्यांना तुम्ही भेटले नसेल तर त्यांना नक्की भेटा। आपलं काम आणि ते आपल्या बरोबर राहतील। राहिलं मगाशी डॉक्टर अजितने म्हटले की आम्ही काही दिवसापूर्वी काही भाषण काही तिकडं त्या विचारापासून भिंतूनही आम्ही आले। कारखान्याची अवस्था काय आहे ते आम्हाला माहिती, पण कारखाना नीट कोण चालू शकतो, कारखान्याचा डॉक्टर कोण आहे हे पण आम्हाला माहिती। त्यामुळं आपल्याला कारखाना चालवणारी व्यक्ती, आपल्याला कारखाना चालवणारा पेनाल द्यायचा आहे, कारण ही आपल्या आपल्या कष्टाशी आपल्या कामाशी निगडीत ही सगळी बाब आहे। बाकीच्या राजकारणासारखी परिस्थिती नाही, त्यामुळं आपण सगळेजण एकजुटीनं हा पॅनल आपल्या सर्वांचे आपण एकजुटीनं कपशी त्या चिन्हावर शिक्का ठोकू। येत्या 17 तारखेला मतदान करून 18 तारखेला तुम्ही विजयी करा हा विश्वास व्यक्त करतो। बरेच जण इकडं पंक्तीला जाऊन बसले, पण आपल्यापुढे तुझं वाढीच राहत नाही, कारण काय झालं 11-10 सभा सुरू होईल आणि 12 पर्यंत संपलं असं वाटत होतं, परंतु तुम्ही एवढे सगळे जमलात।
उत्साह आहे त्यामुळे यानंतर सगळ्यांनी भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये यानंतरचा प्रोग्राम रमद्या आणि आधीच वाजताचा आणि त्यानंतर कळसू ऐकणार म्हणजे बारी गावामध्ये साधारणतः 3:30-4 कार्यक्रम आहे मग त्या पट्ट्यामध्ये प्रचार यंत्रणा आहे मंगळवारी कोहली येथे मुळापुऱ्यामध्ये साधारण 10 सभा राहील आणि बाकीचे जे कार्यक्रम करतील ते तुम्हाला सांगितले जातील परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार माझ्या वडिलांना पूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र